मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आपला महाराष्ट्र येथील पत्रकारांच्या संघाच्या झालेल्या निवडणुकीत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी यशवंत हरणे, उपाध्यक्षपदी रवी शिंदे, सरचिटणीसपदी डी व्ही पाटील, खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर, प्रांतिक सदस्यपदी प्राध्यापक जसपाल सिंग सिसोदिया यांच्यासह कार्यकारिणी सदस्य पदी सुनील सिंह परदेशी, कैलास गर्दे, जितेंद्र राजपूत, प्रदीप जाधव, शोभा आखाडे, पवन मराठे, मनोज बैसाने, बापू आहिरे, सोपान देसले, तवाब अन्सारी, विलास देसले, अजिम शेख, गोकुळ देवरे, जॉनी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, महेश घुगे, आशुतोष जोशी, नरेंद्र जमादार, दिनेश रावल, विशाल ठाकूर, विजय चौधरी, राजेंद्र गर्दे, प्रकाश चव्हाण, पंकज पाटील, सुनील निकम, गणेश पवार, देविदास पवार, महेंद्र राजपूत, भूषण बागुल, मनोज चौधरी, सिद्धार्थ मोरे, युवराज मोहिते, मोनिका शिंपी, सुनील अमृतकर, रोशन खैरनार, संदीप त्रिभुवन, राजेंद्र गुजराती, राजू कापडणीस, गोपाल कापडणीस, दिलीप वाघ, सुनील गवळी, अजय गर्दे, तुषार परदेश, प्रदीप राजपूत, भरत काळे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते. धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे. तुमचं नाव? नमस्कार, मी सौ सुवर्णा मिलिंद टेंबेकर. आज धुळे शहरात मूळ धुळे मराठी पत्रकार संघामध्ये माजी मान्यवरांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या तसेच हजर असलेल्या सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत आज बिनविरोध पद्धतीने माझी खजिनदार या पदावर निवडणूक झाली आणि माझी निवड झाली त्यासाठी मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते. आमचा सर्वांचा आजच्या या निवडणुकीमागचा एकच हेतू होता की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे, हक्क मिळवून देणे. आणि मी सर्व माझ्या पत्रकार बंधूंच्या वतीने आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आम्ही सर्व काही तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या कामासाठीच आहोत, न्याय मिळवून देण्यासाठीच आहोत. धन्यवाद. आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. मला या जिल्ह्यातील वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तसेच सर्वच पत्रकारांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला आणि माझ्या कार्यकारिणीला बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं आभार मानतो. या पुढील काळात पत्रकारितेची बूज राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो, राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व सहकारी हे काम करणार आहेत. आम्ही काम करत असताना समाजावर त्याचा कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या वतीने घेण्यात येईल अशी शाश्वती देतो. आणि या पुढील काळात आम्ही सर्व विधायक कामं करण्यासाठी आमचे सर्व सदस्य पुढे राहतील याची शाश्वती देऊन माझे मनोगत संपवतो. सांगू इच्छितो की आज जी निवड झाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. काही वरिष्ठ पत्रकारांनी असं संबोधलं की 40 वर्षापूर्वीचा जो पत्रकार होता, ज्या पत्रकाराला 40 वर्षापूर्वी न्याय दिला जात होता तो आज न्याय दिला जात आहे असं तरी मी एकंदरीत आज सांगितलं.